मिरजेतील प्रभाग 20 मधील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या हेतूने नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्वतः या शाळांमध्ये शिक्षक म्हणून अध्यापनाला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या आयुक्तांच्या मान्यतेने सदर त्यांनी या प्रभागातील शाळांमध्ये अध्यापन सुरू केले. प्रभागाचा विकास करत शाळेचाही दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केलाय. आता शाळेच्या दर्जासोबत स्वतःच शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत, त्यामुळे पालक वर्गातून त्यांच्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे. 6 च्या 6 शाळांना भौतिक सुविधा दिलेल्या आहेत, मात्र शिक्षक कमी आहेत ही खूप मोठी अडचण होती. म्हणून आयुक्त माननीय आयुक्त साहेबांना मी विनंती केली होती, त्यांनी माझी 13 नंबर शाळेत आणि इथल्या समितीनं मिळून आपली ऑर्डर काढलेली आहे. आजपासून मी अध्ययनाचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे, सकाळी 8 ते 12 पर्यंत, सकाळी 17 ते 18 वर्गांना. आज पहिलाच धडा होता की रिव्हर्स स्पॉट विजिट, आणि तिथं गेल्यावर तुम्ही प्रदूषण कसं कमी कराल किंवा त्या भागात काय पाहिलं, काय गोष्टी तुम्ही सुधारून घ्याल, हे हा धडा जो आहे तो आम्ही जागेवर नदीवरच जाऊन, सुदैवानं आपल्या वार्डात नदी आहे त्या ठिकाणी जाऊन मुलांना जागेवर शिकवण्यात आलं. या प्रकारचं शिक्षण आज आमच्या महापालिकेच्या शाळांमध्ये चालतं, त्यामुळं भविष्यात या प्रकारचं शिक्षण चालत असेल, मुलांना त्या त्या जागेवर जाऊन शिक्षण दिलं जात असेल, प्रॅक्टिकल दिलं जात असेल, जसं मी आजपासून सुरुवात केली आहे, तर या नगरपालिकेच्या शाळांची संख्या वाढेल आणि यांचं पट वाढलं की यांच्या भौतिक सुविधा पण वाढतील. त्यासाठी माझा आजपासून हा प्रयत्न सुरू.